तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. मंगळवेढा पंढरपूरचे लोकप्रिय आमदार माझे मित्र आदरणीय समाधानदादा या ठिकाणी उपस्थित. मंगळवेढाचे माजी आमदार माजी मंत्री आदरणीय ढोबे सर उपस्थित. भारतीय जनता पार्टीच्या मंचावरील सर्वच मंगळवेढ मंडळी, गावातील प्रमुख मंडळी, उपस्थित युवा कार्यकर्ते आणि सर्व ज्येष्ठ मंडळी, बंधू आणि भगिनी. मित्रांनो, ही निवडणूक दादाने सांगितल्याप्रमाणे देशाची निवडणूक आहे आणि माझ्यासारख्या सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार केलेला आहे. मित्रांनो, या निवडणुकीचा उमेदवार ठरत असताना या जिल्ह्यातील सगळ्या आमदारांशी सगळ्या नेत्यांशी चर्चा करून पार्टीनं या ठिकाणी माझ्यासारख्या एक आमदार म्हणून काम केलेला, त्याचं सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं, आमदार झाला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून काम करण्याची पार्टीने संधी दिल्यामुळे त्या कामाच्या जोरावरच या लोकसभेमध्ये उमेदवारी दिली. मित्रांनो, माझं शिक्षण इंजिनिअरिंग पर्यंत झालं, स्वतः मी त्या ठिकाणी काम करून स्वतःच शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर एक ऊसतोड कामगाराचा मुलगा या सोलापूर लोकसभेचा खासदार होतोय म्हटल्यावर समोरच्या राजकन्या आणि त्यांच्या पिताजींना कसं सहन होईल की आम्हाला आमचा पराभव एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याच्या हातून होतो. मित्रांनो, हे या जिल्ह्याने त्यांना आमदार केलं, खासदार केलं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, परंतु ते सोलापूरसाठी काय केलं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे सोलापूरला विमानतळ सुरू करू शकले नाही, हे या ठिकाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी पाणी योजना आणू शकले नाही. समाधान दादांना आमदार व्हावं लागेल, त्यानंतर मंगळवेढा उपसा सिंचन योजना या ठिकाणी झाली. तर त्या ठिकाणी अडीच वर्षाचं त्या ठिकाणी दादांना जो काही सत्ता आता आली आहे त्या कालावधीमध्ये दादांनी 700 कोटी 750 कोटी रुपयाचं मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं फडणवीस साहेबांकडून टेंडर मंजूर करून घेतलं आणि आता ती योजना पार पडते. त्याचं टेंडर झालं, आता पुढच्या वर्षभरामध्ये काम सुद्धा पूर्ण होईल. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती की आपला विकास हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये निश्चित होणार आहे. 70-75 वर्षाची यांची भ्रष्टाचाराने मागलेली कारकिर्द काँग्रेसची आणि त्या ठिकाणी 10 वर्षाची मोदीजींची यशस्वी कारकिर्द. कधी काळी आम्हाला सोलापूरला जायला मंगळवेढावरून 1.5-2 तास लागायचे, मोदीजी पंतप्रधान झाले. आज मंगळवेढातून गाडी स्टार्ट केली की पुढच्या 30-35 मिनिटांमध्ये आपण सोलापूरला जातो. हे फक्त मोदीजींच्या काळामध्ये झालं. राजीव गांधी एकेकाळी म्हणायचे, मी दिल्लीतून 1 रुपया जर सोडला तर खाली शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त 15 पैसे जातात. बरोबर ना बाबा, म्हणायचे ना राजीव गांधी. परंतु आज दिल्लीमध्ये मोदीजी 6,000 रुपयाचं तिथं बटन टाकतात आणि आपल्या मोबाईलवर मेसेज देतो, मोदीजींनी 6,000 रुपये पाठवले. किसान सन्मान योजनेची येतात ना, सगळ्यांना येतात ना, मोदीजीने करण्याचं काम केलं. कधी काळी त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळी पदं भूषवली, मुख्यमंत्री झाले, आमदार खासदार झाले या सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी समोरचे उमेदवार. परंतु त्यांनी काय केलं त्याच्यामुळे माझी विनंती, आपल्याला पाणी मोदीजी द्यायला लागले. त्या ठिकाणी घरामध्ये घरकुल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घर देण्याचं काम मोदीजींनी केलंय, त्यामुळे विकासाची गंगा जवळ आलेली आहे. मित्रांनो, जेव्हा केव्हा लक्ष्मी येते तेव्हा हाताच्या फांद्यावर येते. जेव्हा केव्हा लक्ष्मी येते ती त्या ठिकाणी कुठल्या सायकल चिन्हावर किंवा सायकलवर येत नाही. लक्ष्मी कधी कमशीवर येत नाही, लक्ष्मी जेव्हा केव्हा येते कमळाच्या फुलामध्ये येते. तुम्ही समाधानाला आमदार केलं, त्या ठिकाणी तालुक्यातलं एकही गाव नसेल की तिथे 1 कोटी रुपयाचा निधी दादाने कमीत कमी दिलेला नसेल. मागच्या गावामध्ये बघितलं मी, त्या ठिकाणी 6 कोटी रुपयाचा निधी दादाने त्या गावाला दिला. त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये सुद्धा जल जीवन मिशनच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून माय मावळ्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचे काम मोदीजींच्या माध्यमातून. 25 कोटी रुपये या गावाला मोदीजींच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून समाधान दादाने जे काम या ठिकाणी करतायत आमदार म्हणून, त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे. ही देशाची निवडणूक आहे. कधी काळी त्या ठिकाणी या देशाला गेली 500 वर्ष आपला प्रभू रामचंद्र तंबूमध्ये होते. आता मोदीजींनी
दहा वर्षामध्ये रामाचं भव्य मंदिर बांधायचं काम केलं. काश्मीर मधून 370 हटवला, हजारो कोटीचे काम खेड्यापाड्या गावगाड्यामध्ये झाली, ही मोदीजीमुळे झाली. माझी तुम्हाला विनंती आहे, व्हॉट्सअप वर मेसेज येतील, कुणी काय लिहील, काही होऊ द्या. आपल्याला विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतोय, त्यामुळे तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. येत्या 7 तारखेला मला या सोलापूर जिल्ह्यामधून एका कामगाराच्या पोराला आपण खासदार करावं. मी उच्च शिक्षित आहे, माझ्या आई वडिलांनी कधी आमदार की खासदार की निवडणूक लढवली नाही, साधी ग्रामपंचायत सुद्धा निवडणूक लढवली नाही. अशा परिवारातून आलेलो मी कार्यकर्ता आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर येईपर्यंत आलो आहे. माझे आईबाप खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री होते म्हणून मला तिकीट समोरच्या उमेदवारासारखं भेटलेलं नाही आहे. मी काम केलंय बाळशिरसाच्या कामाच्या जोरावर. या ठिकाणी पार्टीने मला आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण ताकदीने माझ्या मागे उभं राहाल. ही लढाई त्या ठिकाणी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आणि राजकन्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी अशी लढाई आहेच आहे. परंतु ही लढाई मोदीजीच्या विरोधात राहुल गांधी अशी लढाई आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा लढाई होते त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला माहित नाही आहे. माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातील मी माळशिरस आमदार आहे. यांचे राहुल गांधी त्या ठिकाणी युपी मधून जाऊन त्या ठिकाणी वायनाड मध्ये निवडणूक लढवतात. यांचे त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेब सोलापूर उत्तर लढले, दक्षिण लढले, त्या ठिकाणी करमाळ्यामध्ये जाऊन निवडणूक लढले. त्यावेळेस हे उठले नव्हते का, मी तर सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. त्याच्यामुळं ही निवडणूक या कुठल्याही मुद्द्यावर भरकटू शकत नाही. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जिंकू हा विश्वास व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने माझ्या मागे, पार्टीच्या मागे, भाजपच्या मागे. मला मतदान म्हणजे त्या ठिकाणी मोदीजींना मतदान, मला मतदान म्हणजे समाधानदादांना मतदान, मला मतदान म्हणजे प्रशांतची परिचारकांना मतदान. हे म्हणून आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.